नक्कीच यावर्षी गेले म्हणजे याच्या आधी पण सेनाचे उपमहापौर होते. यावर्षी नक्कीच आमचा महापौर बसेल हे नक्कीच आम्हाला खात्री आहे. कारण असं तर गेले टायमाला म्हणजे 2010 फक्त आमची एकच नगरसेविका होती, तरीही आम्ही आमदार निवडून आणलं आहे. आणि यावर्षी जेवढे वार्ड आहेत मॅक्झिमम कल्याण पश्चिमला आमची आमचाच बहुमत होणार आहे आणि आमचाच आमदार आणि आहे आणि आमचाच महापौर बसणार आहे हे नक्की आहे. आणि बरेचसे वर्ष झाले कोणी विचारत असेल की हे 3 टर्मशी नगरसेवक आहे, 4 टर्म झाल्या नगरसेवक आहे, असं काही नाही. फक्त भारतीय जनता पार्टीच चालणार आहे. यावर्षी आपल्याला सिद्ध नक्कीच होणार आहे. यावर्षी निकाल लागेल तर स्वतः आपल्याला कळल तर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व याच इकडे कल्याणलाच नव्हे तर सर्व देशात आपल्याला माहीतच आहे. चर्चा झाली आहे पण मी सर्व वॉर्ड फिरणार आहे. तर कोर कमिटीचा आदेश आला का ह्या वॉर्डामध्ये जायचं आहे, ते वॉर्डामध्ये जायचं. मी नक्कीच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि तिकडेच जाणार आहे. कारण असा गणपत शेठ गायकवाड भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले, त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे. आणि त्यांची मतांनी तिकडची जे मतं आहेत मॅक्झिमम त्यांच्या पार्टी सर्व समुदायाच्या लोकांची आहे, हिंदू मुस्लिम शीख म्हणजे पर्टिक्युलर जे मुस्लिम कम्युनिटीचे मतं आहेत गणपत शेठ गायकवाड त्यांच्याशी बरेचसे कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे भारतीय जनता पार्टीला. जेव्हा 2 खासदार होते, नंतर आम्ही 188 झाले, नंतर का 13 दिवसाची सरकार आली, मग 5 वर्षाची सरकार आली आणि हे वरती खालती चालत राहतो, त्याचा काय फरक पडत नाही आम्हाला. आणि पर्टिक्युलर दिल्लीला तुम्ही बोलत असेल, दिल्लीला काय म्हणजे आमची हे नाही आली, सीट कमी आली, ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि मॅक्झिमम तिकडे काम करतायत आम्ही केंद्रात आहो आणि करणारच आहे आम्ही कामं. हे बघा जर असं तुम्हाला पण माहीत असे बहुतेक तर सर्व आमचे विरोधी पक्ष एका ठिकाणी येत आहेत, काहीच फरक पडणार नाही भारतीय जनता पार्टीला.